आज आपण एकदम कडेपर्यंत पुरण असणारी एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहोत. यामध्ये आपण मैद्याचा अजिबात वापर करणार नाही आणि पुरणही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण पुरण यंत्र किंवा मिक्सर हे काहीच न वापरता आपण सुरुवात करूयात. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चणा डाळ लागणार आहे. इथे मी 2 कप एवढी चणा डाळ घेतली. आता सगळ्यात आधी आपण ही जी डाळ आहे या पद्धतीने 2-3 चांगली धुवून घेऊयात. विकतच्या डाळीला बऱ्याचदा पॉलिश असतं, त्यामुळे चांगली धुवून घ्यायची. इथे मी 2-3 डाळ स्वच्छ धुवून घेतलेली. आता एक कुकर घेते आणि त्यामध्ये ही चणा डाळ घालते. आता यामध्ये पाणी घालूयात. डाळीच्या साधारण 1.5-2 इंच पाणी वर येईल एवढं पाणी घालायचं आपल्याला. यामध्ये थोडी हळद घालायची आणि अगदी थोडंसं तेल घालायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि डाळ आपल्याला शिजायला ठेवायची. आता डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात. त्यासाठी इथे मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात मी मैद्याचा वापर करत नाही, फक्त गव्हाचं पीठ आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि अगदी थोडी मी हळद घालते. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण पोळीला रंग छान येतो. आता जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो, पहिली गोष्ट म्हणजे कणिक चांगली असावी. चांगला ज्या गव्हाला चांगला चिकटपण असेल त्याच गव्हाची कणिक शक्यतो पुरणपोळीसाठी वापरावी. आणि यासोबतच पीठ चांगलं बारीक देखील असावं. जाड असेल तर पीठ तुम्ही बारीक चाळणीने चाळून घेऊ शकता. आणि तिसरं म्हणजे जेव्हा आपण कणिक भिजवतो, कणकेमध्ये मीठही व्यवस्थित प्रमाणात असावं. मीठ जर अगदी कमी असेल तर पोळी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे या पद्धतीने आपल्याला मीठ व्यवस्थित घालायचं आहे. आता यामध्ये मी थोडं पाणी घालून थोडंसं सैलसर असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे. तेल लावून याला मी थोडंसं पुन्हा मऊ करून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवून कणिक साधारण 1/2 तास भिजण्यासाठी ठेवणार आहे. बघू शकता कणिक थोडी सैलसरच भिजवायची आपल्याला, म्हणजे पुरणपोळी छान होते. वरून तेल लावायचं म्हणजे पीठ कडक होत नाही आणि पोळ्या छान होतात. आता हे 1/2 तास मी असंच ठेवते. आता इथे आपली तोपर्यंतची डाळ आपण पुरणाची शिजायला ठेवलेली होती तीही व्यवस्थित शिजलेली आहे. आता यातलं जे पाणी आहे, जे येळवणी आहे, ते आपण वेगळं करूयात. ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे. आता ही शिजलेली जी डाळ आहे चाळणीतली मी पुन्हा कुकरमध्येच घेतली. थोडी डाळ मी आमटीसाठी बाजूला ठेवलेली आहे. तशीच इथे मी 2 कप डाळ घेतलेली होती, तेवढ्यासाठी 2 कप एवढाच गूळ घातलेला आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कुकर मी गॅसवरती ठेवते आणि याला आता परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि याला सतत हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आपल्या एका व्ह्यूअरने मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलेलं होतं की ताई पुरण परतताना त्यामध्ये थोडंसं तूप घाला, पोळी अजून छान लागते. आणि मी खरंच मागच्या वेळेला पुरणपोळी बनवताना थोडंसं तूप घालून पाहिलं, पुरण खरंच खूप छान लागलं. यामध्ये मी त्यामुळे थोडंसं तूप घातलेलं आहे, छान याला परतून घेतलं आहे. बघू शकता पुरण आपलं मस्त परतून झालेलं आहे. यापेक्षा खूप जास्त घट्टही करायचं नाही, तर ते गार झाल्यावरती खूप कोरडं होतं आणि मग पोळीमध्ये चांगलं लागत नाही. आता ही पुरण चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडी इथे मी बडीशोप पावडरसुद्धा घातलेली आहे. तर ऑप्शनल आहे, पण गुळाच्या पुरणामध्ये बडीशोपही छान लागते. मिक्स करून घेते. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे गरम असतानाच मी असं चाळणीतून बारीक करून घेणार आहे. पुरण आपलं छान शिजलं गेलेलं होतं आणि आपण ते परतून घेतलं, त्यामुळे ते खूप जास्त जाड राहिलेलं नाही, त्यामुळे अगदी पटकन आपलं पुरण चाळणीतून देखील बारीक होतं. तर इथे बघू शकता एकदम मस्त आपलं पुरण तयार झालेले. गार होण्यासाठी बाजूला ठेवते. पुरण व्यवस्थित गार करायचं आपल्याला पोळ्या बनवण्याच्या अगोदर. आणि इथे तोपर्यंत आपली कणिकसुद्धा छान भिजली गेलेली. आता थोडंसं मी आणखी पाणी लावून याला मऊ करून घेणार आहे. अगदी थोडं पाणी घालायचं आणि कणिक एकदम मस्त आपल्याला मऊ करून घ्यायची. कणिक आपण जेवढी चांगली मळू तेवढ्या आपल्या पोळ्या छान होतात, मऊ लुसलुशीत होतात. तर इथे बघू शकता मस्त मी ते कणिक मळून घेतली. आता आपण पोळ्या करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे पोळ्या बनवण्यापूर्वी आपलं जे पुरण आहे व्यवस्थित गार झालेलं असावं. जर तुम्ही पोळी करताना गरम पुरण जर यामध्ये भरलं तर पोळी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे गरम पुरण अजिबात भरायचं नाही आपल्याला. या पद्धतीने याची पारी तयार करून घ्यायची आणि यामध्ये पुरण भरायचं. तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त पुरण घालू शकता. तर इथे बघू शकता यामध्ये भरपूर असं मी पुरण घातलेलं. याला बंद करून घ्यायचं आणि याची आपल्याला आता पोळी लाटायची.
तर इथे मी पोळी लाटण्यासाठी सुद्धा गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. पोळ्या लाटताना या पद्धतीने आपल्याला थोडंसं हाताने याला असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे पुरण जे आहे तर पोळीमध्ये कडेपर्यंत पसरतं. आणि आता याला लाटण्याने लाटून घेणार आहे. तर बघू शकता आपली कणी खूप छान झालेली आहे, अगदी सरसर आपली पोळी लाटली जाते, पुरणही छान झालेलं आहे. जर तुमची कणी पातळ असेल आणि पुरण खूप जर घट्ट झालेलं असेल तर त्याचीही पोळी व्यवस्थित लाटता येत नाही, त्यामुळे दोन्ही प्रमाणातच असायला हवं. तर इथे मी दोन्ही बाजूंनी छान पोळी लाटून घेतली. पोळी लाटताना ती दोन्ही बाजूंनी लाटावी, म्हणजे पोळी दोन्ही बाजूंनी तेवढीच मऊ लुसलुशीत होते. बघू शकता मस्त अशी पोळी लाटून घेतली, खूप जाडही ठेवायची नाही आपल्याला, कडाही व्यवस्थित लाटून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूंनी सारखेच लाटायचे. तर पोळी छान लाटून झालेली, भाजून घेऊयात. बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही पोळी लाटली, पीठ जर व्यवस्थित असेल, पोळी व्यवस्थित दोन्ही बाजूंनी लाटली गेलेली असेल तर आपल्या पोळ्या खूप छान होतात, एकदम मऊ लुसलुशीत होतात. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे मी. इथे बघू शकता आपली पोळी एकदम मस्त टम्म अशी फुगलेली आहे. वरतून तुम्ही आवडीनुसार तेल तूप लावून पोळी भाजू शकता. खूप छान फुगलेली आहे, दोन्ही बाजूंनी मस्त झालेली आहे. आता याला दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचं. पोळी भाजताना खूप कमी फ्लेमवर भाजायची, नाही तर मग ती थोडी वातड होते. तर इथे बघू शकता एकदम मस्त पोळी आपली तयार झालेली, अजिबात फुटलेली नाही, मस्त फुगलेली आहे, मऊ लुसलुशीत आहे, पुरणही अगदी कडेपर्यंत आलेलं आहे. तर करून पहा या पद्धतीने, या टिप्स नक्की फॉलो करा. जेव्हा आपण कणिक भिजवतो तेव्हा ती चांगल्या क्वालिटीची वापरा, बारीक पीठ वापरा, त्यामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित घाला आणि कणिक भिजवून ती साधारण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवा आणि ती थोडी सेलसर भिजवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा नक्की कळवा.